मध्ये आपले हार्दिक स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. गांजा हा अंमली पदार्थ विक्री करताना मुंब्रा पोलिसांनी शकील बाटलीवाला याला काल रात्री अमीनाबाग येथील राजा मशिदीच्या पाठीमागून अटक केले. त्याने विक्रीसाठी जवळ बाळगलेला 14,500 रुपये किमतीचा 1 किलो 600 ग्राम गांजा तसेच रोख रक्कम 1,000 रुपये असा एकूण 15,500 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगल मुगले करीत आहेत. मागील 3 दिवसापासून अंमली पदार्थ विकणाऱ्यांविरोधात सुरू केलेली मोहीम यापुढे सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. आपल्या पोटच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या 50 वर्षीय पित्याला 3 वर्ष सक्त मजुरीची तसेच 10,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा ठाणे जिल्हा आणि विशेष पोक्सो न्यायाधीश MK ब्रह्मे यांनी सुनावले. दंड न भरल्या 3 महिन्याच्या अतिरिक्त शिक्षाही न्यायालयाने सुनावले. मीरा भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर न्यायाधीश ब्रह्मे यांनी ठाणे न्यायालयात सुनावलेली ही पहिली शिक्षा आहे. आरोपी तक्रारदार आई आणि पीडित मुलगी असे तिघे 1 ऑगस्ट 2014 रोजी रात्रीचे जेवण करून घरात झोपले होते. त्यावेळी आरोपीने 1 ऑगस्ट रोजी रात्री 11 ते 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान आपल्याच मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पीडितेने या प्रकाराची माहिती तिच्या आईला दिली. त्याचा जाब विचारल्यानंतर पित्याने तिच्या आईला शिवीगाळ करीत मारहाण केली. मुलीच्या आईने अखेर मीरा रोड पोलीस ठाण्यात या नराधम पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक सुरेश खेडेकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक PS साळुंके यांच्या पथकाने आरोपीला अटक केली होती. तपासांती या प्रकरणी ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला न्यायाधीश ब्रह्मे यांच्या न्यायालयात आल्यानंतर सरकारी वकील संजय मोरे यांनी भक्कम पुरावे सादर करीत 3 साक्षीदार हजर करून आरोपीला शिक्षा देण्यासाठी जोरदार बाजू मांडली. यामध्ये साक्षीदारांची साक्षीही महत्वाची ठरली. त्याच आधारे आरोपीला दोषी ठरवून त्याला 3 वर्ष कारावासासह 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आले. दंडातील 5,000 रुपये पीडितेला आणि उर्वरित 5,000 रुपये शासनाकडे जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या कार्यासाठी माननीय डॉक्टरेट्स जगभरात पुरस्कृत केले जातात आणि यासाठी भारत व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी फॉर पीस अँड एज्युकेशनच्या वतीनं विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी करून केलेल्या अनुकरणीय कार्याबद्दल डॉक्टरेट्स अर्थात विद्यावाचस्पती पदवी प्रदान केली जाते. आपणही या पदासाठी पात्र असाल तर त्वरित डॉक्टरेट्स पदवीकरिता ऑनलाइन अर्ज करा. विद्यापीठाचे कुलसचिव आणि डीन निवडक उमेदवारांसाठी आगामी 26 सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या संमेलनात डॉक्टरेट्स पदवी देऊन करणार सन्मान. अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्र, पदवी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट अतिरिक्त योगदान, अनुभव आणि क्षमतांबद्दल छायाचित्रांसह 15 पानी माहिती drpdmnkrishna@gmail.com या ईमेलवर पाठवावी अथवा दिलासा फाउंडेशनच्या 8828204069 या मोबाईल क्रमांकावर अद्ययावत बायोडाटा, पासपोर्ट साइज फोटो, पात्रता प्रमाणपत्र, व्हॉट्सअप माहिती पाठवावी. कागदपत्र आणि अर्ज मिळाल्यानंतर पुनरावलोकन करून उमेदवारांना कळवण्यात येईल. ठाण्यातील जरीमरी येथील पोलीस वसाहतीच्या दुरुस्तीसाठी 7 कोटीचा निधी मंजूर करूनही येथील इमारतीमधील घरांमध्ये मल निसारण वाहिनीची गळती आणि पडके स्लॅब आढळले आहेत. त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनाही काळ्या यादी टाकण्याची मागणी आमदार केळकर यांनी केली. ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस कुटुंबे वास्तव्याला आहेत. याच वसाहतीच्या दुरुस्तीसाठी केळकर यांच्या पाठपुराव्यानंतर 2 वर्षापूर्वी 7 कोटीचा निधी राज्य शासनाने मंजूर केल्यानंतर 2021 तिच्या दुरुस्तीला सुरुवात झाली. तरीही येथील इमारतीमधील ड्रेनेज वाहिनीमध्ये गळती सुरूच आहे. त्याचबरोबर शौचालय आणि बाथरूममधूनही गळतीसारख्या समस्यांना येथील रहिवाशांना तोंड द्यावे लागत आहे. काही घरांमध्ये तर स्लॅबचे सिमेंट निखळल्यामुळे पडक्या स्लॅबच्या दुरुस्तीमध्ये पोलीस कुटुंबियांना वास्तव्य करावे लागत आहे. या दुरुस्तीच्या कामाचा पाणी दौरा काल केळकर यांनी केला. या दौऱ्यामध्ये पोलीस कुटुंबियांनी बांधकाम खात्या आणि ठेकेदाराविरुद्ध निकृष्ट आणि अर्धवट कामाबद्दल खेद व्यक्त केला. अनपेक्षितपणे ते काम पाहणीसाठी गेल्यामुळे वस्तुस्थिती चव्हाट्यावर आली. यातूनच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी
तसेच ठेकेदारांचा गैरकारभारही समोर आलाय. विहिरीत पाणी केल्यामुळे आता दर्जेदार काम करावे लागेल, अन्यथा कारवाई होईल. शिवाय आपलेही या कामावर लक्ष राहणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिलाय. यावेळी माजी नगरसेवक संतोष साळवी तसेच पोलीस कुटुंबीय उपस्थित होते. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26-12-7394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 9111-23978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 9122-25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. महिन्याभरापूर्वी डांगभर प्रकरणात प्रथम दर्शनी दोषी आढळून कर्तव्यात कसूर केल्यामुळे नौपाडा आणि वर्तकनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर पोलीस आयुक्तांनी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर नौपाडा वगळता वर्तकनगर येथे वागळे स्टेट पोलीस ठाण्याचे सदाशिव निकम यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती केले तर त्यांच्यासह 4 अधिकाऱ्यांवर आता वरिष्ठ निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. ठाण्याचे सह पोलीस आयुक्त डॉक्टर सुरेश मेखला यांनी गुरुवारी काढलेल्या आदेशानुसार विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांना हिल लाईन पोलीस ठाण्यात संधी दिली तर वर्तकनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांच्यावर पुन्हा प्रशासनाची जबाबदारी सोपवली असून वर्तकनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाची धुरा निकम यांच्याकडे सोपवले. गुन्हे शाखेचे चेतन काकडे यांना भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तर राबोडी पोलीस ठाण्याचे पंढरीनाथ भालेराव यांना विष्णुनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. आनंद विश्वगुरुकुल पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट सादर करत आहे जॉब ओरिएंटेड कोर्सेस. रेडिओलॉजी टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन, लॅबोरेटरी टेक्निशियन, ओटी असिस्टंट, नर्सिंग असिस्टंट्सचे जॉब देणारे कोर्सेस. पात्रता 10वी आणि 12वी उत्तीर्ण. संपर्क 8828204069 आणि 9619372552. आनंद विश्वगुरुकुल पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट ठाणे. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला होत नाही तोच त्याच्या दुसऱ्या दिवशी फेरीवाल्यांबरोबर केक कापून आपला वाढदिवस साजरा करणे ठाणे महापालिकेच्या नौपाडा प्रभाग समितीच्या अतिक्रमण निष्कासन विभागातील विवेक महाडिक या लिपिकेला चांगलेच मागात पडले. त्याच्यावर महापालिका प्रशासनाने शिस्तभंगासह निलंबनाची कारवाई केली. माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर सोमवारी सायंकाळी जीवघेणा हल्ला झाला. त्यांच्या हाताची 2 बोटे कापली गेली तसेच त्यांच्या सुरक्षा रक्षकीची 1 बोट कापले गेले. त्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईची कुऱ्हाड उघडली गेली.
त्यानुसार शहराच्या विविध भागात रस्ते फुटपाथ आढळणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली. फेरीवाल्यांच्या विरोधात ही कारवाई सुरू असताना नौपाडा प्रभाग समितीच्या अतिक्रमण व निष्कासन विभागातील माडीत या लिपिकाचा फेरीवाल्याबरोबर केक कापतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या फोटोच्या आधारे ठाणे महानगरपालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पानं फुलं झाड. सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल काचरवर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यानंतर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या फेरीवाल्याने शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना दिले होते. या अनुषंगाने ठाणे पोलिसांकडून गुन्हेगारांची धडाधडी घेण्यास सुरुवात झाले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा अहवाल तयार करण्यात येत असून गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवण्यात येईल अशी माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी दिले. तसेच प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात येतील असे सिंह यांनी सांगितले. ठाण्यातील घोडबंदर भागातील कासावर वडवली येथे पिंपळे यांच्यासह त्यांच्या अंगरक्षकावर भाजी विक्रेता अमरजीत यादव याने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात पिंपळे यांच्या हाताची 2 बोटे तुटली होती तर अंगरक्षकाचे 1 बोट तुटले असून या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. पालिकेच्या महिला अधिकाऱ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेधही व्यक्त होत आहे. पोलिसांनी यादव याला तात्काळ अटक करत त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. सध्या यादव पोलीस कोठडीमध्ये आहे. आज शनिवारी त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपत असून यादव याच्या विरुद्ध यापूर्वी एकही गुन्हा दाखल नाही. परंतु या प्रकारानंतर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या फेरीवाल्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत. याशिवाय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही ठाणे पोलिसांना दिले आहेत. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.